नमस्कार मंडळी, तुमचे ग्रेट महाराष्ट्र चॅनल वर खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ मध्ये मुरा आणि जाफराबादी मशीन मधला फरक, दुग्ध व्यवसायासाठी कोणती जात योग्य याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पहिला मुद्दा म्हणजे मुरा आणि जाफराबादी मशीन मधला फरक. दोन्ही म्हशी या भारतामधलेच आहेत आणि त्यांचं वैज्ञानिक नाव हे बुबालिस हे आहे. मुरा म्हैस ही दिल्ली, हरियाणा आणि पंजाब येथे आढळते, तर जाफराबादी म्हैस ही गुजरात राज्यामधील कच्छ, राजकोट, जुनागड, भावनगर, जामनगर, पोरबंदर, अमरेली या जिल्ह्यात आढळते. अमरेली जिल्ह्यातील जाफराबाद या शहरावरून जाफराबादी असे नाव या म्हशीला देण्यात आले आहे. रंगाबद्दल पाहायला गेलो तर मुरा म्हैस ही गडद काळी असते, तर जाफराबादी म्हैस थोडी कमी काळी असते. काही जाफराबादी म्हशीच्या शरीरावर पांढरे डाग असतात आणि काही जाफराबादी म्हशी या चॉकलेटी रंगाच्या देखील असतात. मुरा म्हैस ही रंगाने काळी असल्यामुळे तिला काळी किंवा कुंडी असे देखील संबोधण्यात येत आहे. तर जाफराबादी म्हशीला ती ज्या शहरात जास्त करून आढळते त्या शहरामुळे जाफरी, गीर, भावनगरी असे देखील तिला संबोधण्यात येते. मुरा म्हशींची शिंगे ही वळणदार आणि वरच्या बाजूला वळलेली असतात, तर जाफराबादी म्हशींची शिंगे देखील वळणदारच असून खालच्या बाजूला वळलेली असतात. जाफराबादी म्हशीला सर्वात वजनदार म्हैस म्हणून ओळखण्यात येते. जाफराबादी म्हशीचे वजन हे 900 ते 1000 किलोग्रामच्या दरम्यान असते, तर मुरा म्हशीचे वजन हे 750 ते 800 किलोग्रामच्या दरम्यान असते. मुरा म्हैस ही जास्त दूध देणारी म्हैस म्हणून ओळखली जाते. मुरा म्हैस ही 2200 ते 2500 लिटर दूध प्रति लॅक्टेशन देते आणि मुरा म्हशीच्या दुधामध्ये 6.5 ते 8.5% एवढे फॅट असते, तर जाफराबादी म्हैस ही 1400 ते 1800 लिटर दूध प्रति लॅक्टेशन देते आणि जाफराबादी म्हशीच्या दुधामध्ये 7.5 ते 9.5% एवढे फॅट असते. हवामानाबद्दल बोलायला गेलं तर या दोन्ही म्हशी ज्या ठिकाणी आढळतात तिथलं हवामान त्यांना जास्त साजेस असतं, पण त्यांना खराब वातावरणात नेल्यास त्यांचे दूध उत्पादन हे कमी होण्याची शक्यता असते. दुसरा मुद्दा हा की दुग्ध व्यवसायासाठी कोणती जात योग्य. एक गायीची जात म्हणजे साहिवाल. या गायीचे लोळामाठ गोमेरी हे उगम स्थान आहे आणि तिचे स्थानिक नाव लोला असे आहे. ही गाय जास्त करून पंजाब आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये आढळते. ही गाय एका वेताला 2150 लिटर एवढे दूध देते. दुसरी गाय म्हणजे लाल सिंधी. लाल सिंधी ही कराची आणि हैदराबाद येथे आढळते. या गायीचे उगमस्थान हे पाकिस्तान मध्ये आढळून येते. ही गाय मध्यम आकाराची असून नम्र जात म्हणून ओळखली जाते. ही गाय एका वेताला 1474 लिटर एवढे दूध देते. तिसरी गाय म्हणजे गिर गाय. गिर गाय ही एक प्रसिद्ध गायीची जात आहे. या गायीची काही स्थानिक नावे ही काठियावाडी, सुरती, डेक्कन ही आहेत. या गायीचे उगमस्थान हे गुजरात मधील गीर जंगल हे आहे, म्हणून या गायीला गीर हे नाव पडले आहे. ही गाय आकाराने मोठी असून या गायीचे शरीर हे लयबद्ध असते. ही गाय एका वेताला 1746 लिटर एवढे दूध देते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून सांगायला विसरू नका. असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या चॅनल वरचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.